नमस्कार, काल ज्या पद्धतीने मी स्मृती इराणीजींना भेटली आणि माझे क्षेत्रात अमरावतीमध्ये जे माल न्यूट्रिशनचे कारणामुळे आणि पोषण आहाराच्यामुळे जे आदिवासी क्षेत्रामध्ये 49 मुलांची डेथ झालेली आहे त्याच्यासाठी मी कंप्लेंट दिलेली आहे स्मृती इराणीजींना की याच्यावर चौकशी आपण केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की जी कंपनींना गेल्या काही महिन्यात काही वर्षाआधी सुप्रीम कोर्टाने ब्लॅकलिस्टेड केलेले आहे असे कंपनींना महिलाचे नावाखाली असे कंपनींना परत सब कॉन्ट्रॅक्ट नाव चेंज करून कशा या डिपार्टमेंटने दिले आहे मी तुम्हाला सांगते. कंझ्युमर फेडरेशन सहकारी संस्था जी आहे त्याच्या माध्यमातून सब कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीने दिलेला अशी कंपनी महालक्ष्मी महिला गृह उद्योग, व्यंकटेश महिला उद्योग, महाराष्ट्र महिला सहकारी उद्योग आणि अजून दोन कंपन्या आहेत. मोठे मोठे उद्योगपती आहेत, महिलांचे नाव दिलेले आहे पण बचत गटचे महिला जे याच्यामध्ये काम करत होत्या एकही महिला आमचे जिल्ह्यातल्या आणि गावाचे ग्रामीण मधल्या महिला जे एवढे वर्षापासून या पोषण आहारासाठी काम करत होते ते एकही महिला त्याच्यामध्ये आता काम करत नाही. आणि या कंपनी ज्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे त्यांना परत हे सब कॉन्ट्रॅक्ट कसं देण्यात आलं? 2,350 कोटी या महिला बाल कल्याणचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये कित्येक टक्केवारी या महिला मंत्रीला भेटलेली आहे आणि ज्या महिला मंत्री आहात त्याच जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये आमच्या आदिवासी बहिणींचे पोटात प्रेग्नेंट असताना पोषण आहारमुळे त्यांचे बाळांचे मृत्यू पोटात होते आणि माल न्यूट्रिशन कुपोषणामुळे एक वर्षाची आतले मुलं आहे 49 मुलांचे मृत्यू होते त्याच्यावर ते भाष्य करत नाही. नवनीत राणा काय मेलघाटात करते, आदिवासींसोबत कशी राहते, आदिवासींसोबत होळी कशी साजरी करते त्याच्यावर भाष्य करण्यासाठी आपल्याला मंत्रीपद आपण दिलेलं नाही या सरकारने. आणि जे पर्सनली आपण बोलत आहे त्याच्यासाठी आपण मंत्री झालात आहे का? मी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि कंप्लेंटच्या बाबतीत मी दिलेली आहे की 49 मुलांचे मृत्यू या 3 महिन्याचे रिपोर्ट आमच्या जिल्ह्यातले आणि तुमचेच अधिकारी हे सांगतात आणि स्पष्टीकरण देत आहे त्याच्यावर तुमचं उत्तर काय आहे? ऍज अ मंत्री तुम्ही त्याच्यावर चौकशी लावली पाहिजे, त्याच्यावर इन्क्वायरी लावली पाहिजे, ते तुमचं कर्तव्य आणि काम सुद्धा आहे. आणि मी ऍज अ लोकप्रतिनिधी बाजूनी जरी ठेवलं ऍज अ लेकरांची आई म्हणून कोणाचा बाळ जर मरत असेल कुपोषणमुळे आणि त्याच्यामध्ये जर 2,350 कोटी बजेट निघत असेल आणि तरीही मुलांचे मृत्यू होत असेल तर मला